आपल्याकडून जर समजा एखादी चूक झाली किंवा कुणाचा अपमान झाला तर आपल्या मनाला अशी हुरहुर लागल्यासारखे होते कोणाला साधा पाय जरी लागला ना तरीसुद्धा आपण त्याच्या पाया पडतो पण समाजामध्ये अशी पण काही लोकं आहेत की जी छोट्या मोठ्या चुका सोडून द्या पण अगदी हिंसाचार करतात मोठमोठे मुट गुन्हे करतात पण त्यांना म्हणजे कायद्याचीही भीती वाटत नाही आणि तो जो वरचा आहे त्याचीसुद्धा भीती वाटत नाही आता आज आपण जी घटना बघणार आहोत ही घटना रमजान महिन्यामध्ये घडलेली आहे आणि या महिन्यामध्ये एक नमाज पढायला जाणारा एक नऊ वर्षाचा बालक आहे नऊ वर्षाचं बाळ आहे आणि त्या बाळाच्या बाबतीमध्ये ही अत्यंत भयंकर घटना घडली आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबई विभागामध्ये मुंबई विभाग त्या ठिकाणचं ठाणे आहे आणि या ठाणे जिल्ह्यातील वांगणी बदलापूर हा भाग आहे या भागामध्ये गोरेगाव या पद म्हणजे हा परिसर आहे आता या परिसरामध्ये मुदासीर बुबेरे नावाचे एक टेलर राहत आहेत आता त्यांचंच घराच्याजवळ एक चिटुकला टेलरिंगचा व्यवसाय आहे आणि घरी पत्नी आहे पत्नी घर सांभाळते आहे आणि त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा आहे त्याचं नाव आहे इबाद छोटंसं कुटुंब आहे चुटुकलो कुटुंब आहे आता यांचा इबाद जो आहे तो चौथीमध्ये शिक्षण घेतो आहे शाळेमध्ये जातो आहे आणि आई वड़े, म्हणजे वडील कामावर जातात आई गृहिणी अशा पद्धतीची यांची रोजची दिनचर्या ठरलेली आहे आता सगळं काही सुरळीत सुरू होतं नुकताच मार्च महिना सुरू झाला होता त्याच्यामध्ये रमजानचा महिना सुरू झाला आता मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा उत्सव जो आहे तो अत्यंत मोठा उत्सव असतो अत्यंत पवित्र उत्सव असतो आणि कडक उपवास केले जातात रोजे केले जातात आणि दिवसातून रोज अनेकदा नमाज पठण केलं जातं आणि मुदासेर यांचं कुटुंब जे आहे ते अत्यंत धार्मिक होतं आणि ते देखील रोज रोजे जे आहे ते रोजे ठेवायचे आणि त्यांचा नऊ वर्षाचा बाळ जो आहे इबाद तर हा सुद्धा रमजानच्या महिन्यामध्ये नमाज पढायला मशिदमध्ये जायचा आता बऱ्याचदा इबाद जो आहे तो एक तास त्या मश्जिदमध्ये जायचा आणि नमाज पठून पुन्हा माघारी यायचा आता अनेक वर्षापासून हे मंडळी त्या परिसरात राहत होती त्यामुळे आजूबाजूचा परिसर सगळा त्यांच्या ओळखीचा होता तारीख होती चोवीस मार्च दोन हजार चोवीस सुट्टीचा दिवस होता आणि मुदासिर बुबेरे यांचं दुकानामध्ये काम होतं त्यामुळे ते दिवसभर त्या दुकानात कामात मग्न होते व्यस्त होते संध्याकाळची वेळ झाली होती मुलगा इबाद जो आहे तो नमाज पठण करण्यासाठी घराच्या बाहेर पडलेला होता त्याच्यानंतर काही वेळानं नमाज जो आहे तो सुटलेला होता नमाज झाला लोकं सगळे आपापल्या घरी गेली होती पण बराच वेळ झाला तरी इबाद मात्र घरी आलेला नव्हता आता आईला काळजी वाटायला लागली मग तिनं आपल्या पतीलाही कळवलं की अजून मुलगा घरी आलेला नाही आता छोटंसं आहे त्यामुळं कुठं कुणाबरोबर तरी खेळत असेल किंवा काय असं त्या घरच्यांना वाटलं होतं पण बराच वेळ झाला तरीसुद्धा तो परत आलेला नव्हता आता त्यानंतर मात्र आईवडिलांनी त्या, त्या परिसरामध्ये नातेवाईकांकडे किंवा मस्जिद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आजूबाजूला सगळीकडे चौकशी केली माहिती घेतली पण इबाद मात्र कुठेही सापडला नव्हता आता रात्रीच्या नऊ वाजून गेले होते तरीसुद्धा तो घरी आला नव्हता आणि शेवटी मग या पतीपत्नींनी बदलापूर कुळगाव ग्रामीण पोलिसांमध्ये धाव घेतली आणि आपला नऊ वर्षाचा इबाद जो आहे तो बेपत्ता झाला आहे अशा पद्धतीची तक्रार दाखल केली आता पोलिसांनीही त्या मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली आता काही तासांनी रात्रीच्या वेळी मुदासीर बुबेरे यांना मोबाईलवरून एक फोन आला आणि त्या फोनवरती सांगण्यात आलं की तुम्हाला जर तुमचा मुलगा हवा असेल तर तुम्हाला पंचवीस लाख रुपये द्यावे लागतील नाही तर वगैरे वगैरे अशा पद्धतीचं किंवा अशा आशयाचा तो फोन होता अशा आशयाची ती धमकी होती आता घरच्यांना धक्का बसला आहे की आपल्या मुलाचं अपहरण झालेलं आहे आता पंचवीस लाख रुपये त्या अपहरण अपहरणकर्त्यांनी मागितलेलं होतं आता एवढे पैसे आणायचे कुठून आता आपल्या बाळाचं कुणी अपहरण केलं का केलं असे अनेक प्रश्न होते आणि त्या अपहरण अपहरणकर्ता जो आहे त्याचा फोन मात्र बंद होता आता मुदासीर यांनी लगेच पोलिसांना ही सगळी माहिती दिलेली आहे आणि पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले पोलीस आणि ज्या नंबरवरून फोन आला होता त्याचं सी डी आरसुद्धा ता तपासलं ता, ता किंवा तांत्रिक बाबीसुद्धा तपासायला ता सुरुवात केली आणि पोलिसांच्या एक गोष्ट लक्षात आली की त्याच भागामधून त्याच परिसरामधून हा फोन आलेला होता आणि यामुळे पोलिसांनी गावातील सगळ्या घरांची तपासणी करायला सुरुवात केली आता बोदासेर यांच्या शेजारी राहणाऱ्या घरच्यांचीसुद्धा चौकशी केली होती आता घरामध्ये तपास केला पण काही सापडलेलं नव्हतं मात्र शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घराच्या पाठीमागे अंगणामध्ये एक पोतं पडलेलं होतं आणि पोतं बघितल्यावरती पोलिसांना संशय आला पोलिसांनी लागलेच ते पोतं उचकटून बघितलं आतमध्ये त्या छोट्याशा बाळाचा मृतदेह होता आता हे ज्यावेळेस त्या आईवडिलांनी बघितलं त्यावेळेस मात्र त्यांनी मोठमोठ्याने टाहू फोडायला सुरुवात केली आणि या बाळाचं अपहरण कोणी केलं होतं का केलं होतं कशासाठी केलं होतं तर पंचवीस लाख रुपयाची मागणी केली होती जर मागणीच केली होती तर मग त्या मुलाची हत्या का केली होती हा मृतदेह इथं कसा काय आला होता तो कोणी टाकलेला ला होता आणि कोण आपल्या वाईटावरती होता आता पोलिसांनी या सगळ्याची चौकशी करायला सुरुवात केली होती कसून चौकशी सुरू होती अपहरणकर्त्याचा फोन त्याच भागातून आला होता मृतदेह गावात शेजारी राहणाऱ्या घराच्या पाठीमागच्या बाजूला अंगणामध्ये मिळालेला होता आता यावरूनच पोलिसांना मग जवळचंच कुणीतरी आहे याबद्दल संशय होता पोलिसांनी मग घरच्यांची आणि शेजाऱ्या पाजारी राहणाऱ्या लोकांची कसून चौकशी केली अगदी घरामध्ये जाऊन तपासणी केली आणि यावेळेस सलमान मौलवी याचं त्या ठिकाणी घर होतं आता सलमान मौलवी आणि त्याचा भाऊ सफवान मौलवी हे दोघं त्या ठिकाणी राहत होते आता या दोघांची चौकशी करायला सुरुवात केली आता यावेळेस या, या दोघांच्या बोलण्यामध्ये पोलिसांना संशय यायला लागला आणि त्यांच्याच घराच्या पाठीमागे अंगणामध्ये हा मृतदेह एका पोत्यामध्ये सापडलेला होता पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली पोलिसी खाक्या दाखवला दोन भावांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं विचारपूस केली दोघांच्याही बोलण्यामध्ये तफावत जाणवली आणि मग पोलिसांनी त्यांना पोलिसांनी त्यांचे रूप धारण केलं पोलिसांनी आणि त्याच्यानंतर मात्र हे अपहरण आणि या हत्येचं गुढ उलगडलेलं होतं आता गोरे गावामध्ये मुदासीर बुबेरे आणि त्यांचा हा परिवार राहत होता आनंदाने राहत होता त्यांच्या घराच्या शेजारी सलमान आणि सफवान हे दोन राहत होते आणि ते दोघंजण जे होते ते दोघं मिळेल ते काम करायचे आणि त्यांचा गुजारा करत असायचे घरची परिस्थिती बिकट होते आणि या मंडळींना नवीन घर बांधायचं होतं त्यांना पैशाची गरज होती आता शेजारी मुदासीर गुबेरे जे आहेत त्यांचं टेलरिंगचं काम चाललेलं होतं व्यवस्थित काम चाललेलं होतं आणि घरची परिस्थिती ठीकठाक होती ते दिवसभर काम करायचे कष्ट करायचे आणि त्यांना चार पैसे मिळत असायचे आणि त्यामुळे सलमानच्या डोक्यामध्ये पैसे कमवण्याची नवी कल्पना यायला लागली होती आणि हा अनेकदा मुलगा जो आहे यांचा तो मुलगा एकटाच नमाज पठन करायला जायचा आता यावेळेस मग या, या सलमाननं त्या मुलाची रेकी करायला सुरुवात केली त्याची सगळी माहिती काढली आणि मग इबाद बुबेरेचं अपहरण करण्याचा कट रचला होता आता आपली घरची परिस्थिती सुधारली पाहिजे आणि आपल्याला चांगलं घर बांधता आलं पाहिजे आणि याच्यासाठी एक वीस पंचवीस लाखाची गरज होते आणि त्याच्यामुळे मग यानं हा कट रचला आणि चोवीस मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी इबात एकटाच नमाज पठणाला गेलेला होता नमाज पठण करून परत येताना अंधार पडलेला होता आणि या अंधाराचा फायदा घेत सलमाननं इबादचं अपहरण केलेलं होतं अपहरण करून एका निर्जनस्थळी त्याला नेलं आणि काही तासांनी रात्री या सलमाननं इबाजच्या वडिलांना मुदासिर यांना फोन केला होता आणि पंचवीस लाख रुपयांची मागणी केली होती त्याच्यानंतर मग सलमानला असं वाटलं की मुदासीर आता पोलिसांकडे गेला आणि त्याच्यानंतर आता पोलीस येतील आपल्याला पकडतील आणि त्यामुळे मग यानं तो फोन जो आहे मोबाईल नंबर जो आहे तो बंद ठेवला होता आणि ज्या मुलाचं अपहरण केलं होतं नऊ वर्षीय निष्पाप बाळाचं तर त्या बाळाची यानं गळा दाबून हत्या केली हत्या के केल्यानंतर हा मृतदेह जो आहे तो एका पोत्यामध्ये भरला आणि रात्रभर आपल्या घराच्या पाठीमागच्या बाजूला लपून ठेवला होता आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी याची विल्हेवाट लावायची आणि सगळा पुरावा नष्ट करायचा असं यांनी ठरवलं होतं मात्र पोलीस जागृत झाले होते आणि पोलिसांनी सगळी तपासणी करायला सुरुवात केली होती इबादचा पोलीस शोध घेत होते तपास करत असताना ते सलमानच्या घरी आले होते आणि घराच्या माग पाठीमागच्या बाजूला अंगणामध्ये त्यांना पोत्यामध्ये हा मृतदेह हो। आढळलेला होता आणि पोलिसांनी अखेर इबाद मुदासीर गुबेरे याच्या अपहरण आणि हत्येचा सगळा उलगडा केलेला होता पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आरोपी सलमान मौलवी आणि त्याचा भाऊ सफवान मौलवी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे आता या ठिकाणी पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासामध्ये हा सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावलेला होता आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो तत्पूर्वी तुम्ही या भागातील असाल या ठिकाणची असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काय अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये च मला जरूर कळवा आता यातनं धडा काय घ्यायचा तर दुसऱ्याचं नुकसान करून दुसऱ्याचं वाटोळं करून दुसऱ्याची बरबादी करून जर कोणी स्वतःचं भलं करण्याचा प्रयत्न करत असेल तर लक्षात ठेवा त्याची झोळी कधीही भरत नाही आणि तो कधीही सुखी राहू शकत नाही तुम्ही दुसऱ्याला जेवढं दुःख द्याल त्याच्यापेक्षा हजारोपटीनं दुःख तो वरचा जो आहे तो आपल्याला देतो आणि त्यामुळे अशा गोष्टी करण्यापेक्षा जर का कोणाचं चा चांगलं करता आलं तर चा चांगलं करा पण कोणाचं नुकसान होईल असं तरी वागू नका दुसरी गोष्ट अशा पद्धतीचे अपहरण करताना किंवा अशा पद्धतीच्या घटना घडवताना एखाद्या म्हाताऱ्यानं असं केलेलं आहे असं आपल्याला दिसत नाही तर तरुण पोरं याच्यामध्ये जास्त दिसतात आता झटपट पैसा मिळाला पाहिजे आपल्याला असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे मौज मजा करता आली पाहिजे आणि याच्यासाठी मग कष्ट न करता मेहनत न करता आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत आणि याच्यासाठी मग काही लोक हे चुकीचा मार्ग निवडतात आणि अशा पद्धतीच्या गोष्टी करून बसतात पण लक्षात घ्या की जर कष्ट केले मेहनत केली तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं पण जर मेहनत न करता जर आपण अशा पद्धतीनं करायचा प्रयत्न केला तर मात्र ही मंडळी स्वतःही बरबाद होतात आणि दुसऱ्यालाही बरबाद करतात आणि आपले जे कोणी आपले तरुण पोरं आहेत आपल्या डी एस डीला जॉईन झालेली जी तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांना पुन, एक गोष्ट कायम आपण सांगत राहतो पुन्हा पुन्हा एकदा सांगतो की बाबानो आपल्या हातून कुठलंही चुकीचं काम होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आणि आपल्याला कोणी चुकीच्या गोष्टी करणार नाहीत म्हणजे आपल्या बाबतीत चुकीच्या गोष्टी होणार नाहीत याचीसुद्धा आपण काळजी घ्यायची आहे आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणताही म्हणजे बेकायदेशीर कृत्य असेल किंवा ज्याच्यामुळे कायदा पायदळीत उडवला जाईल ज्याच्यामुळे कोणाचं नुकसान होईल कोणाचं वाटोळ होईल कोणी बर्बाद होईल अशी गोष्ट स्वप्नातही करायची नाही आणि एक लक्षात घ्या की इथला कायदा जो आहे तो कायदा तर शिक्षा देतोच देतो पण वरचा जो आहे तो सुद्धा त्या प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माची फळं देत असतो प्रत्येकाला आपापल्या कर्माची फळं भोगायला लागतात बरं आता याबद्दलचं तुमचं मत तुमच्या प्रतिक्रिया काय त्यासुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद